नमस्कार, मी डॉक्टर अभिजित जाधव, महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस कोल्हापूर. सध्या आपण बोरपाडळे वाटार या द्रुतगती महामार्गावरती उभे आहोत. या महामार्गावरती आपण मागे बघू शकतो, प्रचंड खड्डे पडलेले आहेत. आणि आज सकाळी मी 108 आपत्कालीन मोफत रुग्णवाहिका सेवा ज्योतिबा इथं कार्यरत आहे इमर्जन्सी मेडिकल ऑफिसर म्हणून. आज दिनांक 24/7/2018 रोजी सकाळी 5 वाजता आम्हाला एका गरोदर मातेसंदर्भात आपटी तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर इथून एक कॉल आला होता. आम्ही कॉल घ्यायला गेल्यानंतर ते एका चारचाकी गाडीत येत होते, त्यांना आम्ही आमच्या गाडीत घेतलं आणि त्यांना पुढील उपचारांसाठी किंवा डिलिव्हरीसाठी आम्ही त्यांना एका हॉस्पिटलला नेत होतो. तर जाता जाता रस्त्यांमध्ये खड्डे खूप या रस्त्याला आहेत, बोरपाडे रोडला. त्याच्यामुळे त्या खड्ड्यांमध्ये जसं जसं खड्ड्यांमध्ये गाडी जाईल तसं तसं वेदना किंवा प्रसव वेदना जास्त होत होत्या आणि रक्त पण थोडंसं जात होतं त्याच्यामुळं, आणि गाडीचा वेग पण कमी करता येत नव्हता. त्याच्यामुळं आम्ही तशीच गाडी नेली पुढं. तर शेवटच्या खड्ड्यामध्ये गेल्यानंतर गाडी बाळाचा जन्म गाडीत झाला. तर बाळाच्या गळ्याला गर्भ नाभी नाडी म्हणजे अम्बालिकल कॉर्ड, त्याला रक्त पुरवठा करणारी जी नाडी आहे, त्या नाडीचे 2 वेटोळे पडले होते आणि वेटोळे एवढे ते जाम होते की बाळाला श्वास पण घेता येत नव्हता, एवढं ते बाळ गुदमरलं होतं. आम्ही पटकन बोरपाडळे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये बाळाला घेतलं आणि तिथंच खाली आम्ही त्यांची पूर्ण डिलिव्हरी केली आणि तिथल्या मॅडमना बोलवून आम्ही पटकन नाळ कट केली. नाळ वगैरे आता कट करून बाळ आणि बाळंतीण तिची आई आता सुखरूप आहेत. तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रस्त्यांना खड्डे पडणे याचा फार मोठा प्रॉब्लेम सुरू आहे आणि त्याच्यामुळं मुंबईमध्ये 15 दिवसांपूर्वी एक गरोदर माता दवाखान्यामध्ये जात होती उपचारांसाठी आणि रिक्षामध्ये तिची डिलिव्हरी झाली. पाटपन्हाळ्याच्या साईडला एक ट्रक खड्डे चुकवायच्या याच्यामध्ये पलटी झाला, अनेक अपघात झालेले आहेत या खड्ड्यांमुळे. तर निकृष्ट दर्जाचे रस्ते हे महाराष्ट्रामध्ये होत असतात आणि त्यानुसार हा पण रस्ता त्याच प्रकारचा आहे. अगदी हा मार्च महिन्यामध्ये झालेला रस्ता आता उकळलेला आहे, मग 5 महिन्यामध्ये रस्ता कसा काय हा उकळला गेला. कोरोली तालुका पन्हाळेतील गावातल्या मनसे कार्यकर्त्यांनी काही दिवसांपूर्वी आंदोलन केलं होतं, आज आम्ही ही बातमी तयार केलेली आहे. तर कोल्हापूरचं PWD डिपार्टमेंट आणि महाराष्ट्र शासनाला एक नम्रतेची विनंती आहे की रस्त्यामध्ये होणारा गैरव्यवहार हा थांबावा, जनसामान्यांची जो खेळ आहे तो खेळ थांबावा आणि त्यामध्ये स्ट्रिक्ट ॲक्शन या संदर्भात घ्यावी ही माझी एक विनंती आहे. आणि मध्यंतरी या रस्त्यालाच खडी जी रस्ते रोडवरती पडली होती त्या खडी संदर्भात पण मी आंदोलन केलं होतं, त्यावेळी तिकडे त्यांनी काढली होती, पण तोपर्यंत 53 लोक जखमी झाले होते. स्वतः माझ्या घरातल्या व्यक्तीला 17,000 रुपये आजपर्यंत खर्च आलेला आहे, ती गाडीवरून पडली होती आमची आई. तर सांगायचं होतं असं आहे की एक गोष्ट आम्हाला मनाला लाग माझ्या स्वतः बाबतीत घडलेली आहे आणि इतरांबाबतीत घडली तर काय. एक मुलगा आहे नवे पारगाव तालुका हातकणंगले इथला, त्याचा हात मोडलेला होता तर त्याला 45,000 रुपये खर्च आलेला आहे. तर असं रस्ते सुरक्षा अभियानासंदर्भात महाराष्ट्र शासनानं ठोस पाऊल उचललं पाहिजे अशी आमची विनंती आहे. थँक्यू.